मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाची आढावा बैठक आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत आयुक्तांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेची तयारी करताना केवळ स्पर्धेपुरता विचार न करता शाश्वत स्वच्छतेची कामे होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. पनवेल येथील रॉयल अपार्टमेंट बंदर रोड येथील अनधिकृत गाळ्यांवर आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने निष्कासन कारवाई करण्यात आली. अपार्टमेंटमधील गाळेधारकांनी अनधिकृतरित्या तयार केलेले पोटमाळे हे ब्रेकर गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले. कारवाई करताना सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, कनिष्ठ अभियंता वैभव घरत, अतिक्रमण पथक प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. कोणतेही बांधकाम करताना महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊनच बांधकाम करावे असे आवाहन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टीने 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले असून 5 पैकी 4 राज्यात भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपला मिळालेल्या या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराच्या वतीने गुरुवारी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा निकम यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या काळात चित्रकला आणि छायाचित्रांचं परीक्षण करण्याचं काम करण्यासाठी महिलांमध्ये चित्रकलेची दृष्टी वृद्धिंगत व्हावी अशी अपेक्षा पिकनिक स्पॉटचे संचालक प्रमोद दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी पोलादपूर भारतीय जनता पक्षातर्फे विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचं आणि पारितोषिक वितरण समारंभाचे मैत्री सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या नगरसेविका अंकिता निकम जांभळेकर, बालसाहित्यिका अरुणा भागवत, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अस्मिता तलाठी, पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड, महिला आणि बालकल्याण सभापती अस्मिता पवार यांच्यासह महिला पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा असे मत ॲडव्होकेट आदित्य किरण तेरेदेसाई यांनी शासकीय तंत्रनिकेतन पेण येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमावेळी व्यक्त केले. विद्यार्थिनींनी आजची स्त्री या विषयावर भाषण, कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तेरेदेसाई यांनी विद्यार्थिनी, महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध प्रात्यक्षिके दाखवून स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत नागरी संरक्षण दलाचे कुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संजीव मांडे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी स्ट्रेचरचे प्रकार आणि त्यांचे उपयोग याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. तसेच पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी महिला आणि सक्षमीकरण, मतदार जागरूकता या विषयावर मार्गदर्शन केलं. रायगड भूषण पुरस्कार ठाण्यातील एका व्यक्तीला दिल्याचा पराक्रम रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. रायगड जिल्ह्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असलेल्या ठराविक व्यक्तींना जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी तर चक्क 257 अधिक व्यक्तींना रायगड भूषणने सन्मानित करण्यात आले. या खेरापत वाटपावरून जिल्हा परिषदेवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी नामदेव बेकर यांना आता थेट रायगड भूषण पुरस्कार देण्याचा उपद्व्याप रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंजाब
पनवेल महापालिका हद्दीतील खांदा कॉलनी सेक्टर 9 येथील शिवसेना शाखेच्या बाजूला 2 दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन अनधिकृत मंदिर बांधण्यात आले आहे. याबाबत नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली आहे. खांदा कॉलनीतील सेक्टर 9 मध्ये रेल्वे लाईन लगत शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाजूला शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून ताडपत्री लावून मंदिर उभारण्यात आले. याबाबत एकनाथ गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गावडे, महापौर डॉ कविता चौतमन आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार करून या बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने उड्डाण महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 2021-2022 करिता उड्डाण महोत्सवाचे नवी मुंबई विभागीय यजमानपद खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाने भूषविले. हा महोत्सव 8 ते 10 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात झाला. मुंबई विद्यापीठाअंतर्गत 25 महाविद्यालयातील 400 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक, उड्डाण महोत्सवाचे आयोजक डॉ कुणाल जाधव आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस के पाटील उपस्थित होते. पोलादपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणाकडून विद्युत ग्राहकांना अंधारात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पोलादपूरकरांसाठी महावितरणबाबत संतापाची भावना निर्माण होत आहे. तुर्भे बुद्रुक येथील स्विचिंग स्टेशनचा उपयोग होत नाही. 3 फीडर असूनही एकाही फीडरवरून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महावितरणचे अभियंते करत नाहीत. या समस्येबाबत लवकरच पोलादपूर तालुक्यातील मागण्यांसंदर्भात सहविचार बैठक आयोजित करण्याची मागणी विद्युत ग्राहक करणार आहेत. तसेच पोलादपूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांच्या समस्यांबाबत महावितरणाच्या गोरेगाव विभागातील अभियंता पाचपोहे यांनी विशेष लक्ष देऊन ही समस्या सोडवण्याची मागणी पोलादपूर शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांकडून होत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. अधिवेशनामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी तारांकित प्रश्नांद्वारे रायगड जिल्ह्यातील अनेक समस्यांवर राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत. त्यानुसार राज्यातील 160 मच्छीमार सहकारी संस्थांमधील 9,646 यांत्रिकी नौकांना शासनाकडून मंजुरी करण्यात येणाऱ्या डिझेलच्या परताव्याची 186 कोटी थकीत रक्कम मच्छीमारांना उपलब्ध करून दिली नसल्याचे आमदार ठाकूर यांनी आणि आमदार प्रशांत बालदी यांनी शासनाच्या निदर्शनास आणले. रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना 100% डिझेल परतावा मिळावा यासाठी त्यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत मागणी केली आहे. या प्रश्नाला राज्याचे मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांनी लेखी उत्तर दिलं आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे देशभरात भाजपाकडून विजयी जल्लोष साजरा होत आहे. त्यानुसार महाडमध्ये देखील भारतीय जनता पार्टीने जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुंडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यूपी ये झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशा घोषणा देऊन मोदींचा आणि भाजपचा जय जयकार यावेळी करण्यात आला. तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, महिला जिल्हा सरचिटणीस डॉ मंजुषा कुदरीमोती, सरचिटणीस महेश शिंदे, शहराध्यक्ष निलेश तळवटकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि KEM हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या वतीने गुरुवारी वीर वाजेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरामध्ये 53 रक्तांच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ PG पवार, उपप्राचार्य डॉ साहेबराव ओहोळ, डॉ विलास महाले, प्राध्यापक उत्तमराव घोरपडे उपस्थित होते. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपची सरशी झाल्यामुळे माणगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तालुका अध्यक्ष संजय अप्पा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात पेढे वाटून
फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये आणि गोवा या राज्यात भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. निकाल जाहीर होताच मांडगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटले, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, नीलम काळे, नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती राजेश मेहता यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांच्याकडूनच केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नाव न घेता मारला आहे. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. लोकांचा विश्वास असल्याने केंद्र सरकार भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. तसेच गरिबांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी भाजप प्रयत्न करते. जोपर्यंत गरिबांना त्यांचा हक्क मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं.